बातमी आहे नांदगाव तालुक्यातून। अखेर स्टार 24 फास्ट न्यूजच्या प्रतिनिधींच्या कार्याला यश आले। नांदगाव तालुक्यातील 36,355 विद्यार्थ्यांना 174 दिवसांचा पोषण आहार तांदूळ आता मिळणार आहे। नांदगाव तालुक्यातील एकूण शाळा 292 आहे, तर या शाळांना गेल्या ऑगस्ट 2021 पासून ते 2022 मार्च पर्यंत पोषण आहार पासून वंचित राहावं लागलं होतं। याबाबत स्टार 24 फास्ट न्यूजचे प्रतिनिधी राजेंद्र जाधव यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलाय। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले। इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांची संख्या ही 22,490 इतकी आहे, तर सहावी ते आठवी विद्यार्थ्यांची संख्या ही 13,865 अशी आहे। एकूण विद्यार्थी 36,355 विद्यार्थ्यांना आता या पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे, तर प्रतिमाणसी 100 ग्रॅम असा एकूण पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 17 किलो 400 ग्रॅम तांदूळ मिळणार आहे। इयत्ता सहावी ते आठवी विद्यार्थ्यांना प्रति 150 ग्रॅम असा एकूण 26 किलो 100 ग्रॅम तांदूळ मिळणार आहे, अशी माहिती गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी स्टार 24 फास्ट न्यूजचे प्रतिनिधी राजेंद्र जाधव यांना दिले। सर आपलं नाव? नमस्कार, मी प्रमोद चिंचोले, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती नांदगाव। नुकताच शालेय पोषणाच्या संदर्भात 174 दिवसाचा तांदूळ प्राप्त झालेला आहे। या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून आपण पाठपुरावा करत आहोत जिल्हास्तरावर, की या गरीब विद्यार्थ्यांना, ते शाळेत शिकणाऱ्या खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करत होतो। मधल्या काळात हा पुरवठा झालेला नव्हता, वरिष्ठ पातळीवर आपण पाठपुरावा केल्यानंतर आता हा नुकताच तांदूळ प्राप्त झालेला असून 174 दिवसाचा हा तांदूळ एक पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्याला प्रति विद्यार्थी 100 ग्रॅम आणि सहावी ते आठवी 150 ग्रॅम या पद्धतीने एवढ्या दिवसांचा तांदूळ वाटप करण्यात येणार आहे। तरी पालकांना विनंती किंवा आव्हान आहे, त्यांनी हा सध्या तांदूळ शाळेत जाऊन प्राप्त करून घ्यावा। या प्रमाणात आपल्याला तांदूळ प्राप्त झाला की नाही या संदर्भात आपण खात्री करावी, आणि काही या संदर्भात तक्रार असेल तर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा। याच्यात कोणीही वंचित राहणार नाही या संदर्भात आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना पण सूचित केलेले, कुठलाही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहता कामा नये त्या विद्यार्थ्यांना। तसेच शाळेने दर्शनी भागात प्रदर्शित करावं की या 174 तांदूळ वाटप करण्यात येते, पालकांनी आपला या पोषण आहारासंदर्भात जो तांदूळ प्राप्त करून घ्यावा, आणि दर्शनी भागात आणि पालकांना त्या व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या पद्धतीने मेसेजही टाका, 174 दिवसात तांदूळ प्राप्त झालेला असून आपण तो प्राप्त करून घ्यावा, कुठल्या प्रकारची पालकाची तक्रार याची आपण दक्षता घ्यावी, असं मी शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करतो। नांदगाव तालुक्यातील एकूण 292 शाळांना आता ऑगस्ट 2021 ते 2022 पर्यंतचा पोषण आहार मिळणार असल्याने विद्यार्थी तसंच पालकांमधून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे, तर स्टार 24 फास्ट न्यूजचेही आभार मानले जात आहे। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र जाधव, नांदगाव।